मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. आजचा विषय गहन आहे, आत्महत्याला प्रवृत्त करणे हा विषय आजचा आहे. आता तुम्ही हा विचार कराल की आत्महत्याला प्रवृत्त करणे म्हणजे काय. तुम्हाला ऐकायला खोटं वाटेल की बऱ्याच वेळेला आपल्या मुलाला की आपल्या मुलीला स्वतःची सख्खी आई त्याला टॉर्चर करून म्हणते, बघ बाजूचा मुलाला किती टक्के मिळाले, 90 मिळाले, तुला 80 मिळाले, काय उपयोग आहे तुझा. आणि त्याला टोचून 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 बोलून तो काय 90 होणार आहे, बरं 80 मिळाले ना बिचाऱ्याला. आणि त्या सेमिस्टरपासून त्याला टोचून किंवा पहिली दुसरीपासून अनावश्यकरित्या कॉम्पिटिशन, अनावश्यकरित्या कटथ्रोट कॉम्पिटिशन मध्ये जाण्यामुळे कधी तो वरती असतो कधी तो खाली असतो. खाली गेला की त्याला जे वाटेल तसं बोलल्यामुळे अरे तू जा मर माझं नाक कापलं असो. आणि अशा वेळेला अनेक वेळा कथा अशा सांगतात की SSC ला 80 काय 90 आसपास मधला मुलगा जाऊन जीव देतो का, तर तो पहिला नाही आला त्याला 92 मिळाला, त्याच्या पुढे 2% कोणतरी होतं म्हणून जीव देतो. याच्यापेक्षा विनोद काय, मग तर लाईन लागली पाहिजे. जे फेल होतात त्यांची तर लाईन लागली पाहिजे, पण होत नाही. याचं कारण असं की आत्महत्याला प्रवृत्त करणं म्हणजे काय हीच गोष्ट लोकांच्या माहिती नसते. पहिली गोष्ट म्हणजे आत्महत्या हे फार एकदम चुकीचं पाऊल आहे, कारण तुम्हाला देवाने जीव दिलाय तो जगण्याकरता दिलाय, संपवण्याकरता नाही. स्वतःच्या आकलनी नक्कीच संपवण्याकरता नाही. शेवटची स्टेज असं जरी म्हटलं तरी ती स्टेज येत नाही. तुमच्यापेक्षा वाईट अवस्थेतल्या माणसाला बघा, तुम्हाला कळेल देवाने तुम्हाला बरंच काही दिले हे नक्की. पण प्रवृत्त करणे म्हणजे काय, तर अशा वेळेला त्या माणसाला टोचून बोलणं, मग ती आई असेल, मामा असेल, काका असेल, शेजारी असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, कोणी असेल, त्या एरियातला व्यक्ती असेल, तो टोचून बोलतो, तो जातीवरनं बोलतो, तो लिंगावरनं बोलतो, तो त्याच्या काहीतरी व्यंगावरनं बोलत असेल, मार्कांवरनं बोलत असेल, कलरवरनं बोलत असेल, काया टकलिया गाढवा मूर्खा 50 गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी चिडवत असेल, हे वेगळ्या काही ज्या तऱ्हेने त्या माणसाला कुठून एक टॉर्चर व्हावं आणि त्यातला एक मानसिक आनंद हा एक प्रकार झाला. पण ज्या वेळेला असं करता करता त्या व्यक्तीच्या कडे तो व्यक्ती आत्महत्याला प्रवृत्त कसा होईल याकरता जेव्हा तुमची टोचणी सुरू होते, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुमची आत्महत्या प्रवृत्त करण्याची एक नक्कीच गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि त्याकरता तुरुंगवासाची शिक्षा आहे. 10 तुम्हाला तुरुंग होऊ शकतो हे डोक्यात राहू द्या. भारतीय दंडसंहिता त्याकरता दंडनीत अशी शिक्षा देतो हे लक्षात घ्या. 306 IPC अंतर्गत आत्महत्यास प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यासाठी आरोपीला दोषी ठरवण्यासाठी आरोपीने त्याच्या कृत्याने किंवा चुकून किंवा त्याच्या सतत वागणुकीमुळे अशी परिस्थिती निर्माण केली आहे का, हे सरकारी पक्षाला नक्की करून सिद्ध करावं लागतं. त्यांनी चिठ्ठी लिहून दिली असेल तर काम धंद्यालाच लागला, जाणारा व्यक्ती लिहून जातो बाबा याच्यामुळे मी गेलो, तर काही खरं नाही. पण एक गोष्ट आहे की चिथवण्याचे पण 2-3 प्रकार, ते 3 प्रकार काय लक्षात. एक म्हणजे कट रचणे, म्हणजे जाणीवपूर्वक रित्या एका व्यक्तीला संपवण्याकरता तो गुन्हा करण्याकरता प्रवृत्त करणे ठरवून. दुसरं म्हणजे त्याला मदतीद्वारा प्रवृत्त करणे, घे दोरी तो बघ पंखा अशी हिंमत तर लाव गळ्याला फास, प्रवृत्त करणं आणि त्याकरता त्याला एक मदत करणं किंवा प्रवृत्त करणं. आणि ही जी गोष्ट करत असताना त्या व्यक्तीला कुठच्याही परिस्थितीने आपण हे करतोय याची जाणीव कुठेही न होऊ देता त्याला मार उडी, वर त्यांच्या खाली उडी, लव
पंख्याला गळफास अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात, ते फार गंभीर आहे. ही हा जो गुन्हा आहे हा दखलपत्र गुन्हा आहे, लक्षात राहू द्या. हा अजामीनपत्र गुन्हा आहे आणि हा गैरजामीनपात्र, म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो, अनकंपाऊंडेबल पण आहे. म्हणजे दखलपात्र म्हणजे ज्या ज्या वेळेला असं काही घडलं असं कळेल त्या त्या वेळेला लगेच त्याची दखल घेतली जाऊ शकेल. अजामीनपत्र जामीन मिळणार नाही. आणि समजा तो वाचला आत्महत्या करणार, त्यांनी सांगितलं नाही नाही यांनी काही नाही केलं, पण सरकारी पक्षाला लक्षात आलं ह्याचाच त्याच्यात सहभाग होता, तर तो नॉन कंपाऊंडेबल आहे. त्यांनी जरी मागे घेतलं तरी तुम्ही लटकू शकता, हे डोक्यात राहू. आत्महत्येचं प्रवृत्त करणं गंभीर बाब आहे, आपण बिलकुल करू नका. आपण नाहीच करत असाल, पण जो करत असेल त्याच्या एक जाणीव करून द्या. आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत आपण अशीच त्याची वेगळी माहिती घेऊ. इथेच थांबतो. धन्यवाद.